सोयगाव येथे पोलीस स्टेशन नूतन इमारत बांधकामाचा शुभारंभ कृषी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडलाय. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा तसेच तपास कामासाठी पोलिसांना अद्ययावत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यातील पोलीस स्टेशन हायटेक व सुसज्ज करण्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा भर असून येत्या काळात पोलिसांना सर्वाधिक सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असेल असे प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील नूतन पोलीस स्टेशन इमारत बांधकाम शुभारंभ याप्रसंगी केले. जवळपास 200 कोटी रुपयांच्या निधीतून तालुक्यातील विविध प्रशासकीय इमारती उभारल्या जात आहेत. मात्र सोयगाव येथील पोलीस स्टेशन इमारत उभारण्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे. सुनील चोरमले, झुमो न्यूज, सोयगाव.